खानापूर तालुक्यातील आळसंद येथे मंगळवारी झालेल्या ग्रामसभेत सत्ताधारी व विरोधी गटात चांगलाच राडा झालाय. आळसंद येथे दिनांक 26 जानेवारी रोजी होणारी ग्रामसभा ही कोरम अभावी तहकूब करण्यात आली होती. ती आज मंगळवारी ग्रामपंचायतीच्या कार्यालयात संपन्न झाली. परंतु ही ग्रामसभा जी गाजली ती सत्ताधारी व विरोधी गटात झालेल्या हमरी तुमरीमुळे. यावेळी सरपंच सौ इंदुमती जाधव यांच्या अध्यक्षतेखाली सुरू झालेल्या ग्रामसभेत विरोधी गटाच्या सदस्य व ग्रामस्थांनी सत्ताधारी गटाला धारेवर धरत कार्यालयात खरेदी करण्यात आलेल्या खुर्च्या या 3,600 रुपयाला खरेदी केल्याबाबत जाब विचारला. तसेच या सभेत विराज कारखान्याचे केमिकल युक्त पाणी, डिजिटल बोर्ड, उसाची पाणीपट्टी यांसह अन्य विषय झाले. परंतु या विषयांवरच दोन्ही गटात जोरदार हमरी तुमरी झाली. दोन्ही गटाकडील वादावादीनंतर घटनास्थळी विटा पोलीस दाखल होताच सर्वांनी तेथून काढता पाय घेतला. यावेळी छत्रपती शिवाजी महाराज अश्वारूढ पुतळ्यापासून 50 मीटर अंतरावरती डिजिटल बोर्ड लावण्याचा ठराव घेण्यात आला. चंद्रकांत जाधव, 7 स्टार न्यूज, बीटा.